सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाटा स्टेशन ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ। वाटा स्टेशन गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत आढळला मेलेला उंदीर, नागरिकांची नाराजी। कोरेगाव तालुक्यातील वाटा स्टेशन या गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये चक्क मेलेला उंदीर सापडल्यानं एकच खळबळ उडाली। वाटा स्टेशन इथल्या नळ पाणी पुरवठ्याची जी मुख्य विहीर आहे या विहिरीमध्ये काल रात्री अचानक उंदीर मेलेला सापडला आणि हा उंदीर ग्रामस्थांनी एकत्र येऊन तो बाहेर काढला, यामुळे सर्व पाणी हे दूषित झालं आहे। याबाबत ग्रामपंचायत वाटा स्टेशन यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे। मात्र वाटा स्टेशन हे 8000 लोकसंख्येचं गाव, त्या एकाच विहिरीतून पिण्याला पाणी सोडलं जातं आणि ही जी नळ पाणी पुरवठा योजनेची महत्त्वाची विहीर आहे यामध्ये उंदीर सापडल्यानं नागरिकांनी देखील असंतोष व्यक्त केलेला आहे। इथून पुढच्या काळात अशा पद्धतीनं कुठलंही होऊ नये यासाठी विहिरीवर सुरक्षा कवच असावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। मी नितीन चव्हाण, वाटर ग्रामस्थ। माझ्या मित्रांना आत्ताच मला आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचारी घुस काढताना आम्हाला दिसले। इथं आरोग्य केंद्राला गायकवाड डॉक्टरांना पण फोन केला तर काही तर डॉक्टर वगैरे काही इथं आलेले नाहीत आणि वाटरच्या ग्रामपंचायतीला आम्हाला विचारायचं आहे की जीवितशी खालत्यात का ग्रामस्थांच्या जीवसाशी खालत्यात का, हे एवढंच मला त्यांना विचारायचं आहे। हे योग्य नाही कारण का इथं विहिरीमध्ये शेवाळसुद्धा आहे, गुशी मरून पडलेलं आहेत। हे किती दिवसापासून इथले लोक ह्या विहिरीचं पाणी पितात, बरेच दिवसापासून ह्या विहिरीचं म्हणजे आम्ही लहानपणापासून पाहतो आहे तर आम्ही ह्याच विहिरीचं आम्ही पाणी पितो आहे। उन्हाळ्यामध्ये आम्ही त्या विहिरीचं पाणी पितो आम्ही, पण आत्ता पावसाळ्यामध्ये तर आम्ही ह्याच विहिरीचं पाणी आम्ही सगळेजण पित असतो आम्ही। की मला आत्ता निदर्शनात आलं की आमच्या ग्रामपंचायत वाटा स्टेशनची जी विहीर आहे त्या विहिरीत घुस मरून पडलेली होती। आता आम्हाला जसं कळते तसं त्याच विहिरीचं आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो आणि तिथेच आमच्या निर्देशात आल्यानंतर मी वाटर डिशचे ग्रामसेवक ढाणे यांना मी कॉन्टॅक्ट केलं, पण त्यांनी मला उडवडोची उत्तरे दिली की बाबा त्यांना सांगण्यात आलं की विहिरीत घुस पडलेले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं त्यांनी आम्हाला काही प्रतिसाद दिलेला नाही। तर नागरिकांच्या जीवाशी या खेळण्याच्या गोष्टीसारखे ग्रामपंचायत सरपंच असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं, तिथनं खाली येऊन गेले, पण त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही।